आज या ठिकाणी काय जो मुख्य हेतू आहे तो समोर फळ्यावर आहेच. आपल्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे तुमचा सदिच्छा समारंभ. दुसरा एक हेतू म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करायला आलेले सर. आणि तिसरा म्हणजे आपल्या क्लासचा जो मला वाटते पहिली दोन सर आहेत ना, दोन नंबरच्या बॅचचा विद्यार्थी या आंबब गावामध्ये ज्यावेळेस क्लास सुरू केला तर सेकंड बॅचचा विद्यार्थी प्रनिल मारुती माळी शाळेला होता वारणा व्हॅलीमध्ये, निवास शाळेमध्ये होता, आपल्याकडे क्लासला येत होता. त्याची जी निवड झाली इंडियन आर्मीमध्ये त्याबद्दल त्याचा सत्कार ठेवला. हा कार्यक्रम सगळा पार पडलाय. आता आपण जो चालू केलाय तो म्हणजे सदिच्छा समारंभ, म्हणजे थोडक्यात निरोप समारंभ. आता आपण तुम्हाला निरोप देतोय म्हणजेच काय करतोय, तुम्हाला तुमचं जे पुढचं लाईफ आहे, तुमचा जो पुढचं ध्येय आहे, हे ध्येय पूर्तीसाठी पुढे जाण्यासाठी आपण संधी देतोय, हाच उद्देश आहे. सदिच्छा झाला, निरोप झाला तरी आपण रोज भेटणारच आहे, रोज याच गावात आहे, रोज ऍडमिशन आहेच आपलं, दरवर्षी सालाप्रमाणे आपण भेटीगाठी होत राहणारच. फक्त पुढचं जे तुमचं ध्येय आहे ते गाठण्यासाठी आपण हे काय केलेलं आहे, आज सदिच्छा समारंभ सुरूला आहे. आणि या सदिच्छा समारंभानिमित्त तुम्ही सर्वांनी एक गोष्ट ऐकलेलीच आहे आणि तीच गोष्ट मी तुम्हाला सांगेन. बरेच दिवस आता व्हॉट्सअपवर फिरते ती गोष्ट आणि तीच गोष्ट तुम्हाला मी सांगणार. संस्कार जे काय असतात, संस्कार पोवार नाही, संस्कार जे काय असतात ते आपल्या आयुष्यात किती उपयोगी पडतात, काय महत्व आहे त्या संस्कारला, ते तुम्हाला सांगणार. बघा, एक छोटस कुटुंब होत, नवरा बायको आणि एकुलते एक पोरग, असं छोटस कुटुंब होत. आणि हे छोटस कुटुंब गुण्या गोविंदाने जगत असत. या छोट्याशा कुटुंबामध्ये जो मुलगा होता तो एकुलता एक होता. त्याला वाटत असत कायम मला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक चुकीला माफी करावी, मला मागची गोष्ट लगेच मिळावी असं त्याला वाटत असते. पण असं घडत नसते, असं घडत नसते. त्याचे जे वडील असतात ते फार खडूस असतात. त्या मुलाचे जे वडील असतात ते फार खडूस असतात. कुठलीही गोष्ट करायला गेला की त्याच्यावर खेकसायचे. हा उदाहरणार्थ एक विद्यार्थी अभ्यासला तो सारखा गाडीवरनं फिरायला जातो. कोण मग तसंच त्याला पण वाटत असत मला गाडीवरनं फिरायला पाहिजे, सगळ्यांच्या बरोबर खेळायला पाहिजे. पण त्याचं वडील लगेच म्हणाय, खेळायस तू मोठा झालायस, कशाला गाडीवरनं फिरतोय, फिरायच नाही गाडीवर. खेळायला जातो म्हटलं एकच तास खेळायला जायचं, इतर वेळ अभ्यासात घालवायचं. टीव्ही बघायला बसलं, अभ्यास करत टीव्ही बघायला बसलं कि म्हणायचं कुठलं तरी एकच काम कर, अभ्यास तर कर नाहीतर टीव्ही दर बंद कर. फॅन चालू केला आणि साईडला बसले असले, तुला कळतंय का नाही कशाला फॅन चालू केलंय, गरज नसताना फॅन का चालू करतोस. असं प्रत्येक गोष्टीला कटकट कटकट कटकट. खायला घेतलं निम्म राखलं, तुला पाहिजे तेवढं घ्यायला येत नव्हतं मात्र करायचं तर कशाला घेतलं. असं प्रत्येक गोष्टीला कटकट त्या वडिलांची होती. ते शहरात राहत होते, अपार्टमेंटमध्ये राहत होते, अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होते, खालच्या ग्राउंड फ्लोअरला गाडी पार्किंगच बाबा नियोजन होतं. कुणाची आडवी गाडी लावलेली असली जा ती गाडी सर्व करून ये जा. म्हणजे कुठलं काम सांगत नाही ते नाहीच, सगळे काम लावायची आणि प्रत्येक गोष्टीला काय करायचं फेकसायचं. त्या मुलाची अशी मानसिकता झाली होती कधी ह्या कटकटी बापाच्या तावडीतनं माझी सुटका होते, कधी हे बोलणं खायचं बंद होतंय असं वातावरण तयार झालेलं. त्या वडिलांच्या विषयी मनामध्ये द्वेष तयार झाला होता. वडील म्हणजे एक फार मोठं संकट असं निर्माण झालं होतं. कालांतराने हे संकट चालूच राहिलं. कालांतरात तो 10वी झाला, 11वी झाला, 12वी झाला, इंजिनिअरिंग झालं त्याचं पूर्ण. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर परत काय झालं, त्याला जॉबसाठी तो सर्चिंग करू लागला. हा प्रत्येक दिवशी देवापुढे प्रार्थना करायचा तो, मला एखादा चांगला जॉबची अपॉर्च्युनिटी होऊ दे आणि मला या बाच्या तावडीतनं काय कर सुटका कर, या कटकटीतनं माझी सुटका कर. असं प्रत्येक दिवशी तो देवाला नमस्कार करायचा आणि एके दिवशी खरोखर त्याला एक
पत्र आलं की तुम्हाला इंटरव्ह्यू साठी यायचं आहे. तो इतका खुश झाला, देवापुढे गेला, देवाला म्हटला एक किलोभर पेढे आणि एक नारळ वाढवतो पण मला ही नोकरी लागू दे आणि मला या बाच्यात आवडीतन सुटव, सुटका कर माझी, त्या कटकटीतनं सुटका कर. वडील कायम कचरा पडायला, मुलगी नव्हती घरात, कचरा पडलेल चल लुटणकार, म्हणजे कुठला नाही भांडी पडली सर भांडी व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवा, असं म्हणजे या कटकटीतनं मुक्तता व्हावी असं वाटत होत. आणि त्यानं पाया पडला, इंटरव्ह्यूला जाताना आईच्या पाया पडला, वडिलांच्या लांबच पाया पडला, का तर द्वेष होता ना वडिलांच्या विषयी. आणि तो इंटरव्ह्यूला गेला, इंटरव्ह्यू होती तिसऱ्या मजल्यावर, अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर इंटरव्ह्यू होती. कालनं चढत 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 वर गेला, जो हॉल होता हॉल मध्ये बसले होते, जागा भरायची होती एक, इंजिनियर भरायचा होता एक, आणि जवळजवळ 25 ते 30 जण तिथे इंटरव्ह्यू साठी आले होते. त्याला बघूनच घाम फुटला, खालना आधी चालत आला होता तिथून घाम फुटला होता हा, आणि वर आणि 25-30 बघितले आणखीनच घाम फुटला, यात मला काय नोकरी लागायची हा. ज्या हॉलमध्ये बसले होते तिथं फॅन लावला होता, ज्या हॉलमध्ये तू वर चढून गेला खाली तिथं गाड्या थोड्याफार खाली बेसमेंटला आडव्या लावल्या होत्या, त्याला सवय होती आडवं काय लावलं असलं तर बाजूला ठेवायची, त्यानं ती गाडी काय केली व्यवस्थित पार्किंग केली, कारण इतर ज्या गाड्या आल्या ते पार्किंग करायला बरं होईल म्हणून. येतानाच त्यानं त्याला दिसलं ते काम पडलं, दिसलं होतं ते काम केलं. वर पायरीवरनं चढत चढत येताना काही कुरकुर वगैरे खाल्लेली लहान मुलांनी खाल्लेली कागद पडली होती, ते कागद त्यानं गोळा केला आणि कोपऱ्यात एक डस्टबिन होता त्या डस्टबिन मध्ये टाकला. वर हॉलला आला, सर्वजण बसले होते, फॅन चालू होता, घामेघूम झाले होते, हळूहळू काय होत होते इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडत होते, हळूहळू पुढे पुढे सरकत होते. हॉल मोठा होता, दोन फॅन बसवले होते. हळूहळू पुढे निघाल्यानंतर हा एका फॅनचं काम पूर्णपणे संपलं होत, म्हणजे एका खोलीतलं हॉलमध्ये दोन पार्ट होते, एका खोलीतलं फॅनचं काम संपल्यानंतर कुणीही सुद्धा तो फॅन बंद केला नव्हता, पण याला ती निदर्शनास आलं होतं. लगेच ती वडिलांची कटकट आठवली होती त्याला, जसं गाडी पार्किंग करताना ते आठवले होते, कागद उचलताना तसं, त्यानं लगेच जाऊन बटन बंद केलं, पुढे गेला. शेवटचा नंबर होता याचा, खोलीमध्ये आत जाताना आणि त्या बाहेरच्या हॉलमधला सुद्धा त्यानं फॅन बंद केला आणि खोलीमधून आत गेला. समोर असं ती जशी बसली तशी कमिटी बसली होती 5-7 जणांची इंटरव्ह्यू घ्यायसाठी, त्यांना बघितल्या तर आणखीन घाम फुटला, कारण याचा पहिलाच इंटरव्ह्यू होता, पहिल्यांदाच फेस करायला गेला होता, काय विचारतील आणि काय नाही हे त्याला कळत नव्हतं. तो जाऊन शांतपणे उभा राहिला, आपली जी फाईल होती ती फाईल पुढे दिली आणि उभा राहिल्यानंतर समोरच्या व्यक्तीने विचारलं त्या मॅनेजरने, तू इंटरव्ह्यू साठी तयार आहेस का? त्यानं भीतभीतच सांगितलं हो मी तयार आहे. आणि तयार आहे म्हटल्यानंतर त्या जे इंटरव्ह्यू घेणार होते त्याने काय केलं, त्यांच्या हातात जे लिफाफा होता तो लिफाफा हातात दिला आणि त्याला सांगितलं उद्यापासून तू कंपनी जॉईन करायची. त्याला कळायचं पण झालं, प्रश्न तर एकही विचारलेला नाही, इंटरव्ह्यू तर घेतलेला नाही आणि डायरेक्ट सांगितलंय की बाबा तू उद्यापासून जॉईन व्हायचं, त्याचं त्याला काही कळे ना. आणि शेवटी त्यानं विचारलं, त्या साहेबांना विचारलं अहो साहेब तुम्ही मला एकही प्रश्न विचारलेला नाही, मी प्रेशर आहे आणि तुम्हाला कशी काय नोकरी दिली. त्यावेळेस त्याने सांगितलं तू या ठिकाणी आल्यापासून तुझ्या प्रत्येक हालचालीवर आमचं निरीक्षण आहे, आमच्या या कंपनीचा त्या बेसमेंटला एक कॅमेरा आहे, जिन्याचे पायरे तिथे एक कॅमेरा आहे आणि आमच्या हॉलमध्ये एक कॅमेरा आहे आणि तुझं जे काय जडणघडण होती जे काय तुझं चाललेलं काम होत ते काम पाहूनच आम्ही तुला नोकरी दिलेली आहे. तुझ्यामध्ये जे संस्कार घडलेले आहेत, जे आपलेपणाची जाणीव आहे, जे आपलेपण आहे, आपलं म्हणून जे काही केलंस तेच आमच्या कंपनीला मोठं करायचं काम करणार आहे आणि हेच तुमच्याकडनं पाठकर पाहिजे आम्हाला. आणि त्यावेळेला तो जो मुलगा होता त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यावेळेला त्याला आठवलं की वडिलांनी जी कटकट मागं लावली होती त्या कटकटीमुळेच मला आज काय मिळालेलं आहे, ही नोकरी मिळालेली आहे, हा जॉब मिळालेला आहे. आपण बघा हा आपण जर असं शहाणं झालो, जर असं मोठं झालो की आई वडिलांचं ऐकत नाही, शिक्षकांचं ऐकत नाही, आपण त्यांना उलट बोलतो, हे काय सांगत्यात ते काय सांगत्यात त्यांना काय कळतंय, आम्ही आता मोठं झालोय आम्ही हे करायचं का आम्ही ते करायचं का, अभ्यासाला बस म्हटलं की बसू वाटत नाही,
तुम्ही मला सांगू नका, माझं मी करतोय अभ्यास. ही जी वाक्य आहेत का नाही, ही वाक्य इथं नकोयत आपल्याला. आपल्या अंगी चांगले संस्कार पाहिजे, आणि हे चांगले संस्कारच तुम्हाला आयुष्यात मोठं करणार आहे. हा एक योगा योग आहे. तुम्ही पण म्हणशील आम्ही रोज लुटून काढतो आम्हाला नोकरी मिळेल का. शिक्षण महत्वाचंच आहे. त्या उद्यापासून घरात जाऊन लुटून काढणार, आई वडिलांची पूजा करणार, रोज पाया पडणार, मला नोकरी मिळणार असं नाही. पण हे एक भाग आहे आपल्या अंगी असलेले संस्कार दाखवण्याचे. आज इथं पण बघा, आपण जे आपण वडीलधाऱ्या माणसानं उलट बोलतोय ते टाळलं पाहिजे. मला एक काय सांगा आवडतंय, आपण आपली पात्रता ओळखली पाहिजे. आपण काय आहे हे ओळखलं पाहिजे, आणि शिक्षक काय आहे हे ओळखलं पाहिजे, आई वडील काय आहे हे ओळखलं पाहिजे. आदर हा महत्वाचा असतो, आदर हा महत्वाचा असतो. तो आदर ज्या त्या वेळेला ज्या त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे. काय होतंय बघा, रस्त्यानं जाता येता आपण विसरतोय. आम्ही काय एवढं हे पूर्ण अनुभव नाही, पण शाळेचे शिक्षक जवळजवळ रिटायरमेंटला आलेले असतात, त्यांना आपण काही म्हणतो कसंही बोलतो, हे कुठं तर लक्षात घेतलं पाहिजे की काय लेवलचे आहे आपण, काय लेवलचं आहे. अंतरही राहिलं पाहिजे त्यांच्यात आणि आपल्यात. हे डोक्यात घ्या, तर तुम्ही जीवनामध्ये काय होणार आहे, यशस्वी होणार आहे. आणि हे जे तुम्ही आज जे काय राबताय, आज जी काय म्हणजे इथं उपस्थित आहेत, आज जी शिकायसाठी तुम्ही जे काय पैसे भरून आहेत, हे फक्त आई वडिलांच्या जीवावर आहे. त्यामुळे आई वडिलांचा आदर करायला पाहिजे, हेच लक्षात ठेवा. हाच माझा या सदीच्या समारंभाने मत काय तुम्हाला उद्देश आहे, आणि हा तुम्ही काय केला पाहिजे. ठीक आहे. आणि या वडीलधाऱ्या माणसाचाच एक आधार कसा असतो ती सुद्धा सांगणार आहे. दरवर्षी ही जी काय अंजली गायकवाड आहे, ही आपली विद्यार्थिनी होती, आणि ती आपल्या क्लासला आल्यापासून आल्यानंतर आमचा त्याच्या घराशी आपल्या या क्लासचा घडोबा निर्माण झाला. कोण रुपया सोडत नसतो, मी सुद्धा रुपया सोडत नाही. मी सुद्धा कोणाला एक रुपया सगळी साडेसहाच्या 6,500 फी भरली पाहिजे असं मी सुद्धा म्हणतोय. जिची परिस्थिती आहे त्याला, ज्याची परिस्थिती नाही त्याला आम्ही पण सूट देतोय, आम्ही पण माफ करतोय. तसंच हा जो आमचा घरोबा निर्माण झाला या क्लासची गायकवाड परिवाराचा, आणि त्या घरोब्यानंतर त्याने दरवर्षी सांगितलं की दरवर्षी बाबा एखादी मुलगी गरीब असेल, तिला आई किंवा वडील या दोघांपैकी कोण तर नसेल, किंवा बाबा शिकण्याची जिद्द आहे, शिकण्याची जिद्द आहे पण परिस्थिती अभावी शिकता येत नाही, अशा मुलींची मी काय करतो फी जी आहे ती माझ्यातर्फे काय करतो देऊ इच्छितो. असं तिने तिचा जो सदीच्या समारंभ होता त्या दिवशी सांगितलं होतं, आणि त्या दिवशीपासून दरवर्षी ते विद्यार्थिनीची अशा विद्यार्थिनीची काय करतात फी देतात. हा आज त्यांच्या कंपनीमध्ये सुद्धा तिच्या शिरोली एमआयडीसी मध्ये ज्या कंपनीमध्ये सर्व्हिसला आहेत त्या कंपनीमध्ये त्या कंपनीची भेट घेण्यासाठी बाहेरचे अधिकारी येणार आहेत. मग ते बोलले आम्हाला की बाबा असं असं अडचण आहे आणि मी काही येऊ शकत नाही, की काय जी काय तुमची जी काय फी वगैरे आहे, मुलींना जी द्यायची भेट वस्तू आहे ती मी पाठवून देतो, आणि तुम्ही तुमचा कार्यक्रम पार पाडा, माझ्यामुळे काय तुम्ही थांबवू नका. आणि म्हटलं होतं पुढच्या रविवारी घेऊया का, पण नको, तुमचं प्लॅनिंग झालंय सगळं, तुम्ही हा कार्यक्रम पार पाडा. मग त्यांना विनंती केली, ठीक आहे आमची विद्यार्थिनी येऊन दे, काय अडचण नाही. विद्यार्थिनीच्या हस्ते आपण काय करूया, त्यांना आपण ही जी काय फी वगैरे आहे ती देऊया. त्या पद्धतीनं आज या ठिकाणी अंजली या ठिकाणी उपस्थित आहे, आणि ज्या दोन मुलींची आपण फीचं नियोजन केलेलं आहे त्यापैकी एक मुलगी जी आहे ही गेल्या वर्षीचीच आहे. हा जिच्या बहिणीला सुद्धा तिने मदत केली, मधुरा सादळकर म्हणून होती. हा जिला नवीत सुद्धा मदत केली, त्या मुलगीचं नाव आहे श्रद्धा सादळकर, आणि आज 10वीला आल्यानंतर सुद्धा मदत केली आहे, तिचं नाव आहे श्रद्धा सादळकर. हा आणि दुसरी जी मुलगी आहे तिचं नाव आहे परी पठाण. या ज्यावर विद्यार्थिनीचा बारकाईने विचार केला, पूर्ण निरीक्षण केला, आम्ही पण नावं सुचवताना अशी कुठलीही नावं सुचवत नाही. तिच्या परिस्थितीची जाणीव होती, तिचं मूळ गाव आहे कर्नाटक वगैरे, कर्नाटक साईडला आहे, फार पूर्वीपासून ती आंबव गावामध्ये आले.
मामांच्या हस्ते त्यांना काहीतरी छोटस घर मिळालं, जमीन नाही काही नाही, वडील कामाला जातात एमआयडीसी मध्ये, कारवेकर आपल्या गावचे जे आहेत विनायक कारवेकर यांच्या कंपनीमध्ये काम करून स्वतःचा गुजारा करतात, आई घर काम करते, दोन बहिणी आहेत एक भाऊ आहे. या परिस्थितीची जाणीव करून आम्ही तिचं नाव सुद्धा सुचवलं आणि तिने तिची सुद्धा फी काय केलेली आहे, सुपूर्त केलेली आहे. आणि त्या फी आता अंजलीच्या हस्ते आपण काय करूया, त्या दोन्ही मुलींना सुपूर्त करू. ठीक आहे.